हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. लहान मूल पळवणारे असल्याचे समजून फेरीवाल्याला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार नाशिकच्या उपनगर परिसरात समोर आलाय. उपनगरच्या टाकळी रोड येथे ब्लँकेट विकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला लहान मूल पळवणार असल्याच्या संशयावरून परिसरातील नागरिकांनी बेदम चोप दिलाय. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवले असता उपनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच ब्लँकेट विकणाऱ्यांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता ते या परिसरात नेहमी ब्लँकेट विकण्यासाठी येत असल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्याजवळील सर्व कागदपत्रांची देखील पोलिसांनी यावेळेस तपासणी केली. त्यावरून हे पकडून आणलेले संशयित हे मुलं पकडणारे नसल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. टाकळी परिसरात ब्लँकेट विकत असताना परिसरातील शंकर मोगल साळवे यांचा लहान मुलगा याने ब्लँकेट ओढल्याने ब्लँकेट विकणाऱ्याला त्याचा राग आला आणि त्याने लहान मुलाचा गळा धरला. ही घटना परिसरातील नागरिकांनी बघितली व त्यांना असे वाटले की हे मूल चोरणारे आहेत, म्हणून नागरिकांनी त्यांना चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी या प्रकरणी अद्याप पोलीस चौकशी सुरू आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.